एकोणीस मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत बुधवारी सकाळी सात वाजता संपत आहे परंतु या कडक लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी तुटली नसून रुग्णसंख्या मात्र स्थिर असली तरी पॉझिटिव्हिटी रेट वीस ते बावीस टक्क्यांच्या दरम्यान आहे याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदरही चिंताजनक ठरत आहे राज्य शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्हा रेड झोनमध्ये आहे तेव्हा एक जून दोन हजार पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे दूध विक्री केंद्र सकाळी सात ते नऊ पर्यंत सुरू राहणार आहेत किराणा दुकान भाजीपाला बेकरी फळ विक्रेते पशुखाद्य यांना सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे तर शेतीविषयक सेवा शेतीविषयक आवश्यक असणारी बियाणं खत उपकरणं त्यांची दुरुस्ती देखभाल पुरवणाऱ्या सेवा सकाळी सात ते अकरा पर्यंत सुरू राहणार आहेत तर जिल्ह्यात संचारबंदी जमाबंदी असल्याने जिल्ह्यातील फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले वैध कारणांशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने सार्वजनिक ठिकाणं उपक्रम सेवा बंद राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी